सातारा लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादीकडून उदयनराजे भोसले यांचं नाव जवळपास निश्चित झालं आहे. असं असताना उदयनराजेंच्या विरोधात भाजपकडून नरेंद्र पाटील लोकसभेच्या रिंगणात उतरण्याची शक्यता आहे. 2014 साली सातारा मतदारसंघ हा भाजपचा मित्रपक्ष असलेला आरपीआय कडे होता. मात्र हा मतदारसंघ भाजपकडे राहणार असल्याची जोरदार चर्चा आहे. काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादीचे नेते नरेंद्र पाटील यांनी भाजपमध्ये दमदार प्रवेश केला होता. राष्ट्रवादीला रामराम केल्यानंतर भाजपने नरेंद्र पाटलांना अण्णासाहेब पाटील आर्थिक महामंडळाचे अध्यक्ष केले. ते मुख्यमंत्र्यांच्या जवळचे आणि विश्वासू ओळखले जातात. साताऱ्यात उदयनराजेंच्या विरोधात कोणाचाही निभाव लागणार नाही अशी एकंदरीत चर्चा असताना आमदार नरेंद्र पाटील जर साताऱ्यात उदयनराजेंच्या विरोधात उभे ठाकले तर निवडणुकीत रंगत येण्याची शक्यता आहे. या संदर्भात आपण बातचीत करणार आहोत माथाडीचे आमदार नरेंद्र पाटील यांच्याशी. सातारा जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पक्षाची खूप चांगली अशी ताकद वाढलेली आहे. वेगवेगळ्या निवडणुकीच्या माध्यमातून आज सातारा जिल्ह्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांचे आणि देवेंद्र फडणवीस साहेबांचे चंद्रकांत दादांचे विचारांचे मावळे तयार झालेले आहेत. गेल्या काही दिवसापासून मोदीजींच्या दोन टप्पी भूमिकेमुळे यदाकदाचित भारतीय जनता पक्ष या ठिकाणी नक्कीच त्या ठिकाणी उमेदवार उभा करणार आहे. उमेदवार कोण असेल हे आज या ठिकाणी मलाही त्याची कल्पना नाहीये. परंतु पक्षाने एखादा निर्णय जर घेतला तर त्या निर्णयाला मी कटिबद्ध आहे. तुम्ही याबद्दल कडवी झुंज द्याल का? निवडणूक ही निवडणूकच असते. कडवी असो, गोड असो, तिखट असो, निवडणूक आहे. निवडणुकीमध्ये ज्या वेळेला आपण एखाद्या समोरच्या व्यक्ती समोर उभा राहिल्यानंतर ती निवडणूक लढवायची असते. आणि मी पण सातारकर आहे, माथाडी चळवळीमध्ये काम केले, आमच्या पण मनगटामध्ये तशी ताकद आहे. त्याच्यामुळे एकदा मुख्यमंत्र्यांनी निर्णय घेतल्यानंतर जे काय आहे ते नंतर बघू. सातारा मतदारसंघातून उदयनराजे यांच्या विरोधात नरेंद्र पाटील, निवडणुकीत रंगत येण्याची शक्यता, भाजप विरोधात राष्ट्रवादी सामना रंगणार. छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या विरोधामध्ये आमदार नरेंद्र पाटील हे त्यांच्या विरोधामध्ये उभे राहणार आहेत. सातारा प्रतिनिधी आपल्यासोबत आहे, आपण थेट त्यांच्याशी संवाद साधूयात. सर, काय सांगाल, एकंदरीत काय परिस्थिती राहील सातारमध्ये, आणि हे अचानक असं का एकीकडे उदयनराजे भोसलेंचं उमेदवारी निश्चित होती आणि दुसरीकडे हे असं का अचानक काय असं काय सातारामध्ये घडामोडी घडल्या असतील, काय सांगाल? नक्कीच या संदर्भात आता येऊ घातलेल्या लोकसभेच्या या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एकंदरीतच राष्ट्रवादीकडून छत्रपती श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांचं जवळपास नाव निश्चितच झालेलं आहे. त्यांना ग्रीन सिग्नल मिळालेलं आहे आणि एकंदरीतच या पार्श्वभूमीवर नुकत्याच राष्ट्रवादीच्या काही पदाधिकाऱ्यांनी, जिल्हा परिषद पंचायत समितीच्या काही पदाधिकाऱ्यांनी की उदयनराजेंना जर उमेदवारी दिली तर या संदर्भात आम्ही कुठेही काम करणार नाही असं शरद पवारांच्या दारामध्ये जाऊन त्यांनी गारानं मांडलं. आणि याच पार्श्वभूमीवर आता सातारा जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादीच्या लोकसभेच्या तिकिटासाठी एकंदरीतच सातारा जिल्ह्यातूनच राष्ट्रवादीच्या अंतर्गत पदाधिकाऱ्यांकडून हा विरोध आल्यामुळे आता नेमकं पक्षसृष्टी याच्यावर काय निर्णय घेतात याकडे आता सातारा जिल्ह्याचं लक्ष लागून राहिलेलं आहे. एकंदरीतच नुकत्याच भाजपमध्ये दाखल झालेले, गतवर्षी भाजपमध्ये दाखल झालेले राष्ट्रवादीचेच आमदार नरेंद्र पाटील माथाडीचे नेते आहेत, त्यांचंही नाव आता या लोकसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर समोर येत असल्याची चर्चाही आता या निमित्तानं पुढं आलेली आहे. आणि एकंदरीतच राष्ट्रवादीकडून काही कार्यकर्त्यांकडून श्रीनिवास पाटलांचं नाव राष्ट्रवादीच्या तिकिटासाठी समोर येत आहे. तर एकंदरीतच नुकत्याच आता आज पंजाबराव पाटील जे शेतकरी संघटनेचे जे नेते आहेत, पंजाबराव पाटलांनीही लोकसभेची निवडणूक लढवण्याचा संकेत दिलेला आहे. तर एकंदरीतच सातारा जिल्ह्यातली जी एकतर्फा जी निवडणूक होऊ घातली होती की उदयनराजे यांना विरोधक असा कडवा दिसत नव्हता, मात्र एक आता पक्षातून, शेतकरी पक्षातून तसेच भाजपकडून नरेंद्र पाटलांचं नाव समोर येते. तर अंतर्गत राष्ट्रवादीच्या काही दिग्गज कार्यकर्त्यांनी श्रीनिवास पाटलांचं नाव समोर केलेलं आहे. एकंदरीतच दोन्ही राजांचं मनोमिलनाची चर्चा सुरू होती, मात्र शिवेंद्रराजेंनीही मात्र आम्ही कार्यकर्त्यांना विश्वासात घेतल्याशिवाय कोणताही निर्णय घेणार नाही असंही सूत्रवाच केलेलं आहे. आणि याच पार्श्वभूमीवर आता नेमका सातारच्या उमेदवारीच्या लोकसभेच्या उमेदवारीच्या अनुषंगाने पक्षसृष्टी नेमका आता काय निर्णय घेतात याकडे आता लक्ष लागून राहिलेलं आहे.
एकंदरीत आपण आत्ताच सांगितलं की एकीकडे ते कामगार नेते आहेत, एकीकडे ते माथारीचे नेते आहेत, त्या आणि एकीकडे उदयनराजे भोसले हे सर्वसामान्यांचे बुलंद आवाज म्हणून ओळखले जातात. ह्यात कुठेतरी मताचं विभाजन किंवा दुभाजन होईल का? नक्कीच उदयनराजांना मानणारा मतदार तसा खूप मोठ्या प्रमाणात तिथे आहे. म्हणजे एकंदरीत उदयनराजांच्या विरोधामध्ये काही कार्यकर्ते आत्ता पक्षश्रेष्ठींकडे गेले होते की जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका असो किंवा नगरपालिकेच्या काही निवडणुका असो, या नगरपालिकेच्या पंचायत समितीच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये उदयनराजे आम्हाला मदत करत नाहीत असं घराणं त्यांनी मांडलं होतं. आता त्यांनी हा जो पवित्रा घेतलेला आहे की उदयनराजांना जर उमेदवारी दिली तर आम्ही काम करणार नाही, मात्र उदयनराजांना मानणारा महाराष्ट्रातच नव्हे तर देशभरात काही असा क्राऊड आहे की जो उदयनराजेच्या प्रत्येक स्टाईलवर, उदयनराजेंच्या प्रत्येक हालचालींवर युवक वर्ग जान निछावर करत असताना सुद्धा अनेक वेळा दिसून येत आहे. उदयनराजेंना भले नेते काही मानत नसले तरी उदयनराजेंच्या बरोबर काही जनता आहे असंही चित्र या निमित्तानं दिसून येतं. कारण उदयनराजेंना नुकत्याच शरद पवारांनी राष्ट्रवादीचा स्टार प्रचारक म्हणून घोषणा केली होती आणि या निमित्ताने उदयनराजे आपल्या पक्षासोबत असावेत त्या अनुषंगाने शरद पवारांनी देखील उदयनराजेंची मनधरणी केली असल्याचंही चित्र स्पष्ट होत आहे.